घर पहावे बांधून आणि लग्न पहावं करून अशी म्हणच केलेली आहे. घर म्हटलं की प्रत्येकाची स्वप्न असतात आपल्या स्वतःच्या घराबद्दल. आपल्या कुटुंबाला आर्थिक, शारीरिक, मानसिक स्थैर्य कसं लाभेल आणि घरात आनंदी आनंद कसा राहील यासाठी प्रत्येक व्यक्ती आटापिटा करत असतो. काळ बदलला आणि घराच्या संकल्पना पण बदलल्या. बदललेल्या वास्तूंमुळं अनेक समस्या घराघरात उद्भवू लागल्यात. मुलांची शिक्षण का रखडत आहेत? शिकले तर त्यांना स्थैर्य का लाभत नाही? मुलांचे विवाह का होत नाहीत? झाले तर कोर्ट कचेऱ्या का घडतात? आपल्या घरात पैसा का येत नाही आणि आला तर तो टिकत का नाही? घरात शारीरिक व्याधी, आजारपण का वाढत आहेत? आजारपण नाहीत तर घरात शांतता का नाही? आपला व्यवसाय का व्यवस्थित चालत नाही आणि चालला तरी आर्थिक नुकसान का होतंय? घरात अपघात, शस्त्रक्रिया का घडत आहेत? आपल्या घरातील सोडा पण इतरांशी सुद्धा नातेसंबंध का तुटत आहेत? असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात भेडसावत असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला वास्तू डॉक्टर या कार्यक्रमात मिळणार आहेत. लक्ष देऊन हा कार्यक्रम बघितलात तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. वास्तुशास्त्रामध्ये खोलवर अभ्यास करून साध्या आणि सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसांना देखील कळलं पाहिजे हा एकच अट्टहास जगप्रसिद्ध वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांनी 12 वर्षांपूर्वी केला. छोटं गाव असो किंवा दुसरं शहर, स्वतः ती वास्तू पाहून शरीरानं, मनानं किंवा पैशानं खचलेल्या अशा हजारो कुटुंबांना त्यांनी उभं केलं आहे. व्यवसायीकरणापासून 2 हात दूरच राहणाऱ्या अशा या व्यक्तीला भेटूया आणि जाणून घेऊया आपल्या समस्यांचं निराकरण. नमस्कार, मी रचना. वास्तू डॉक्टर या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत जगप्रसिद्ध वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांना. सर, खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. सर, वास्तू डॉक्टर हा कार्यक्रम जसजसा आता पुढे पुढे जात आहे तसतसे आता वेगवेगळे विषय माझ्या मनात येत चालले. त्यामुळे तुम्हाला आता अंदाज आला असेल, हा तुम्हाला अंदाज आलाच असेल की आता वेगळे विषय म्हणजे वेगळे प्रश्न आता ही विचारणार. आणि म्हणूनच आजपासूनच खरं तर त्या वेगळ्या विषयांना मी हात घालतेय. आजचा वेगळा विषय तो म्हणजे बीपी. आता कन्फ्युजन झालं ना, प्रेक्षकांचं पण झालंय मला माहितीये ना, म्हणून जरा तुम्हा सर्वांचं कन्फ्युजन मी दूर करते. बीपी म्हणजे मी ब्लड प्रेशर बद्दल बोलत नाहीये, म्हणजे हाय बीपी किंवा लो बीपी बद्दल मी अजिबात बोलणार नाहीये. कशावर बोलताय? बालक पालक. अच्छा, एक वेगळा विषय बीपी म्हणजेच बालक पालक. कारण अर्थातच वास्तुशास्त्र हे फक्त वृद्धांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठीच लागू पडत नाही तर ते लहान मुलांनाही तितकंच लागू पडतं. आणि त्यावरून सर मला प्रश्न असा विचारायचा आहे की लहान मुलांना घडवण्यात आई वडील सर्वस्वपणाला लावतात. हो, कारण जे काही चाललंय हे त्यांच्यासाठी चाललंय. निश्चितपणे. आपण काय म्हणतो, अरे कोणासाठी करतोय धावपळ, तुझ्यासाठी. निश्चितपणे तसंच आहे. मग सर, राहत्या घराचा त्यात हातभार लागतो का? हो. कसं आहे माहितीये का रचनाजी, की घर म्हटलं की सांघिक काम आलं, है की नाही? संघ म्हटला की संघात जो कोणी आहे, मग तो कच्चा लिंबू असो, पक्का लिंबू असो, तो खेळाडू, है की नाही? मग त्या घरामध्ये राहणारा वृद्ध असो, म्हणजे किंवा कर्ता पुरुष असो, किंवा आपण म्हणू शकतो स्त्री असो, मुली असोत, मुलं असोत, त्यांच्या सगळ्यांना परिणाम करणार, है की नाही? ज्या त्या घराशी असणारे निगडीत, मग त्या घरातल्या लग्न होऊन गेल्या महायवशिनी त्यांचा पण संबंध असतो, है की नाही? मग ह्या सगळ्यांचा त्रास त्या बालकांवरही देखील तितकाच होतो जितका इतर मोठ्या माणसांवर होतो. निश्चितपणे सर, अनेक घर अशी पाहिली जातात की तिथे जन्मजात व्यंग असतं त्या लहान मुलांमध्ये, किंवा आजारपण घेऊनच ती मुलं जन्माला येतात. हे नेमकं कशामुळे घडत असतं? बघा, हा जो ईशान्य कुप्र आहे ना, हा बालकांचा. हा जो अग्नेय कुप्र आहे, हा अग्नेयचा म्हणजे स्त्रियांचा. हा नैऋत्य कोपरा जो आहे तो पुरुषांचा, घरमालकाचा. आणि हा जो कोपरा आहे इथे, हा मानसिकतेचा, मानसिकता चेंज होते, नाही का? बरं, इथे जर आपला दोष असेल, दोष म्हणजे काय, तर इथे समजा किचन असेल, ईशान्य, पूर्व ईशान्येला, उत्तर ईशान्येला, WC असेल, बाथ असेल किंवा कट असेल, तर हा दूषित झाला, है की नाही? मग जन्मजात जे असतात बालकांना,
जे प्रॉब्लेम्स असतात ते इथून चालू होतात. म्हणजे काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो, मग ते व्हेंटिलेटरवर टाकावं लागतं, नाही का? किंवा काही लोकांना जन्मजात बोलता येत नाही, किंवा स्लो लर्नर असतात, हे जे प्रॉब्लेम्स असतात ते इथून होतात. बरं, इथे जर पूर्वेच्या मध्यावर किचन आणि हे असेल शिड्या वगैरे किंवा डब्ल्यू सी बाथरूम, तर काय होतं की ॲबॉर्शन्स देखील होऊ शकतात. म्हणजे अक्षरशः म्हणतो ना आपण, सातव्या आठव्या महिन्यात म्हणजे बाळ होतं आणि अचानकपणे आपल्याला कळतं की ते ॲबॉर्ट करून काढायला लागेल. हां, किंवा गर्भातच बाळ आपण म्हणतो ना का की मृत्यू पावले, मृत्यू पावलेलं असतं, ते जे प्रकार असते इथे होतात. हा पोषण असो हा बालकांसाठी फार महत्त्वाचा असतो. तर तो जर दूषित असेल तर असे प्रॉब्लेम होऊ शकतात, तर आपण हे दोष टाळू शकतो निश्चितपणे. जर तुम्हाला एखादा म्हणजे कळत असेल की बाबा नाही नाही इथे त्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या घरामध्ये, म्हणजे काय म्हणते का आपल्या घरात वापरून बघा, तर आपल्याला कळेल की आपल्या घरात काय चाललंय किंवा काय आहे, त्याने आपल्याला हे टाळता येईल. बरोबर सर, आता तुम्ही सांगितलं की जन्मजात व्यंग किंवा आजार पण असलेल्या मुलांबद्दल, पण काही स्पेशल चाइल्ड असतात हो, तर तेव्हा सुद्धा घरात तो दोष स्पेशल चाइल्ड जेव्हा ज्यांच्या घरामध्ये होतं ना, तिथे असा एक प्रॉब्लेम असतो की हा कोपरा खराब असतो. इथे देखील डब्ल्यू सी बाथरूम असू शकतात. हां, आणि आपण म्हणतो वायव्य कोपरा, त्या वायव्य कोपरा ही तीन कोपरे खराब असू शकतात घरामध्ये. म्हणजे काय स्पेशल चाइल्डमध्ये काय होतं की जन्मजात त्यांच्या बुद्धीची ब्रेन म्हणजे काय आलं, बुद्ध आला. बरोबर. आणि वाढ मनाची होत नाही, मन म्हणजे काय वायव्य कोपरा, मानसिकता, ह्या तीन कोपऱ्यांमध्ये त्रास असतो. अच्छा, तेव्हा हे असे प्रकारचे मुलं निश्चितपणे. सर, हे तर झालं जन्मजात किंवा लहान मूल वाढीस लागत असताना आपल्याला ज्या काही गोष्टी जाणवतात त्याबद्दल, पण अनेकदा मुलं वयात आलेली आहेत किंवा आता मोठी होत आहेत तेव्हा ती वाईट मार्गाला जातात, व्यसनांना बळी पडतात, मग यामागे सुद्धा वास्तुदोष कारणीभूत असतात. बघा, फक्त व्यसनाधीनता नाही, तुमच्या घरात तुमची मुलं ऐकत नाहीयेत, तुम्हाला विरुद्ध म्हणजे उलट बोलतायत, हा, किंवा त्यांची संगती वाईट होत चालली आहे, हा, किंवा आपण म्हणू शकतो की वाम मार्गाला लागणं. हां, बऱ्याच घरांमध्ये बघा ज्यांच्या घरामध्ये ईशान्य आणि अग्नेय कोपऱ्यामध्ये जिथे वास्तुदोष आहे, आता अग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुदोष म्हणजे वॉटर स्टोरेज पण येऊ शकतो किंवा अशी बाहेरून काढलेली शिडी पण येऊ शकते. हां, ईशान्याला दोष म्हणजे बाहेरून काढलेली शिडी पण होऊ शकते, बरं का? हा देखील हा एक दोष आहे. त्याने व्यंग तयार झालं की नाही, बघा हा कोपरा वाढला की नाही, अग्नेय कोपरा वाढला की नाही, त्यामुळे हा कट झाला बाकीचं. बरोबर. तर त्यामुळे असे प्रकार इथे घडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट संगतीने ते कुठल्या तरी वाईट आपण म्हणतो ना प्रकरणात गोवले जाणे आणि नाहक बदनामी होणे अशा बऱ्याच घरांमध्ये होतं. बरोबर. की कुठल्या तरी एखाद्या मारामारीमध्ये किंवा कुठल्या तरी गाडी चोरीच्या प्रकरणामध्ये वगैरे नाव गोवले आपल्या मुलाचं, म्हणजे तो मित्रांबरोबर फक्त गेलेला असतो आणि तो त्यामध्ये अडकतो, तर इथे पूर्वेच्या मध्ये देखील त्यांच्या घरामध्ये दोष असू शकतो. म्हणजे हे तीन दोष असतात ना, हे आपण म्हणतो ना की आपली पुढची पिढी खराब करू शकते, कळ की नाही? तर इथे थोडंसं प्रिकॉशन घ्यावं लागतं. आपण ज्या मुलांसाठी राबतोय ते खरोखर वर्थ लागतंय की नाही हे देखील आपल्या घरात वापरून पाहावं लागतं. बरोबर सर, आता मूल लहान असो किंवा मोठं असो समस्या तर आहेतच, कारण जिथे वास्तुदोष आहे तिथे लहान मुलांच्या या समस्या आपल्याला निश्चितपणे भेडताना दिसतात. या समस्या अजूनही आहेत त्या काय आहेत त्याही मला जाणून घ्यायच्या, पण त्याआधी वास्तू डॉक्टर या कार्यक्रमात घेऊया एक ब्रेक. वास्तू डॉक्टर या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण बघत होतो की मुलांच्या नेमक्या काय काय समस्या असतात, कशा पद्धतीने वास्तुदोषामुळे मुलं आजारी पडतात किंवा त्यांना जन्मजात व्यंग असतं किंवा ते वाम मार्गाला कशा पद्धतीने जातात. सर, आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे की वास्तुदोषामुळे काही मुलं ॲक्सिडेंटला बळी पडतात किंवा काही कायमची जायबंदी होतात, तर खरंच हे वास्तुदोषामुळे घडतं? सगळ्यात दुःखदाय जी घटना जी म्हणतो आपण आपल्या मुलांच्या बाबतीत समजा घडली, तर ती सगळ्यात जास्त वेदना देणारी असतात पालकांना. बरोबर. अशा कित्येक घरांच्या म्हणजे वास्तुपरीक्षण केले मी,
त्या कित्येक अशा केसेस मला आढळल्या. आपला ईशान्य कोपरा खराब आहे म्हणजे वास्तुदोष आहेत, हां, म्हणजे डब्ल्यू सी बाथरूम किचन किंवा अशा शिड्या असू शकतात किंवा आतमध्ये पोर्च घेऊन असा दरवाजा काढलेला आहे. आता अपघात कोण घडवतं तर नैऋत्य कोपरा. आता चंद्र म्हणजे फिरता असतो ना, तो वायू तत्वामध्ये असतो, वारा वाहतो की नाही, मग वायव्य खराब असेल तर त्याच्या वाहनाने होणार अपघात. तर पश्चिमेला किचन असेल समजा, तर आपण बऱ्याच घरांमध्ये बघतो की तरुण मुलगा पाठीच्या कण्याला इजा झाल्यामुळे किंवा तो कंटिन्युअस झोपूनच राहू शकतो अशा जे प्रकारचे हे असतात ते त्या घरांमध्ये करतात. पण यातही अतिशोक्ती म्हणजे जर ब्रह्मस्थानावर काही प्रॉब्लेम असेल तर मग ती मुलं दगावतात देखील. सर, याला जोडून मला एक विचारायचं की आता तुम्ही म्हणता की असे वास्तुदोष असल्यामुळे त्या मुलांना असे ऍक्सिडेंट होत असतात किंवा ते दगावतात. जसं की दहीहंडीचा जो फेस्टिवल असतो खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, तर थरांवरून कोसळून काही गोविंदा पडतात आणि काही जण अंथरुणाला खिळून येत, काही जण त्याच्यातही दगावले, मग त्याचाही संबंध वास्तुदोषाशी आहे. त्यांच्याही घरात हे प्रॉब्लेम असू शकतात की नाही, त्यामुळे ते अपघात त्यांच्या बाबतीत घडतात. सर, जी मुलं खूप हुशार असतात तरी सुद्धा ती नापास होताना पाहायला मिळतात, तर यात सुद्धा वास्तुदोष कारणीभूत ठरतो का? कसं असतं की आपण बघितलं की बुद्धिमत्तेचा जो कोपरा जो आहे किंवा जी दिशा आहे ती बुधाची दिशा. अच्छा, उत्तरेचा मध्यम, बरं की नाही. आता बऱ्याच घरामध्ये आपण बघतो की मुलगा एका वेळेला फर्स्ट क्लासमध्ये यायचा, बरं की नाही. बरं, काही घरामध्ये नवीन घरामध्ये शिफ्ट होतो किंवा आपण घरामध्ये काही चेंजेस करतो, त्यानंतर त्याचं जे प्रोग्रेस आहे हळूहळू कमी होत जातो आणि अक्षरशः अशी वेळ येते की तो फेल होतो, है की नाही. एक्झॅक्टली. तेव्हा आपण काहीतरी ईशान्य कोपऱ्यात दोष तयार केला आहे किंवा त्या नवीन घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे हा त्याचा दोष तो. बरं, त्याचं अभ्यासात मन लागत नाही आहे, तर हे दोन प्रॉब्लेमॅटिक असतात, एक वायव्य आणि ईशान्य, बरं की नाही. वायव्य काय, मनाचा कारक आहे ना चंद्राचा, तो चलबिचल असतो, नेहमी कुठेतरी बाहेर फिरणं किंवा त्याचं अभ्यासात मन न लागणं हा जो प्रॉब्लेम होतो. आणि काही घरांमध्ये बघा की चांगल्या रँकने पास होतात मुलं पण त्यांना नोकऱ्या भेटत नसतात, हो, की नाही. तेव्हा हा हा आणि नैऋत्य कोपरा म्हणजे वायव्य ईशान्य आणि नैऋत्य, बरोबर, या दिशेमध्ये दोष असेल तर ह्या माणसांचं म्हणजे म्हणतो ना करिअर एका ठिकाणी जाऊन अडकतं आणि ते स्टॉप होतात. बरं, काही मुलांना काही पालक नैऋत्यमध्ये झोपवतात, ते देखील चुकीचं आहे. कारण नैऋत्य कोपरा हा भूतत्वाचा कोपरा आहे जमिनीचा, जमीन काय करते, पकडून ठेवते, नाही का. मग त्या माणसाला आळशी बनवलं जाते, कळ की नाही. आणि तिथे झोपणारी जी मुलं आहेत ही प्रोग्रेसिव्ह होत नसतात, ती हळूहळू डिप्रेशनमध्ये जातात किंवा लेझी होत जातात म्हणजे आळशी होत जातात. तर कृपा करा त्या कोपऱ्यात त्यांना झोपायला देऊ नका. आणि दुसरा एक त्रास आहे, ते तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटू शकतात, तुम्हाला दादागिरी करू शकतात, त्यामुळे तुम्ही त्यांचे गुलाम होऊन त्या घरामध्ये राहू शकता. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की आधी हुशार असतात आणि मग कालांतराने घरातच काही चेंजेस झाले किंवा घरच बदललं तर ती मुलं नापास होण्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. पण सर, जी मुलं चाळींमध्ये राहतात ती मुलं सुद्धा हुशार पाहायला मिळतात, मग हे कसं काय? मग त्यांचे ईशान्य कोपरे चांगले असतात. अच्छा, त्यांचे ईशान्य कोपरे चांगले असतात म्हणून ते पुढे असतात. बरोबर. चाळीमध्ये अशी माणसं हुशार राहतात की ज्यांच्याकडे एका सर्टन म्हणजे वेळेला त्यांना पण प्रॉब्लेम तयार होतात, त्यांचा हाच प्रॉब्लेम असतो. बरोबर. मुलं म्हटली की अर्थातच आई वडील हे आलेच. अनेक घरात हीच मुलं आई वडिलांशी भांडताना पाहायला मिळतात किंवा जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की मिऱ्या वाटतात, ही धुसफूस सातत्याने होत असते, यालाही वास्तुदोष कारणीभूत आहे. हो, त्यांच्या घरामध्ये चारही दिशा उपदिशा ज्या दिशांमध्ये वास्तुदोष आहेत त्यांच्या घरामध्ये असे काही प्रकार आढळू शकतात. जसा हा मुलांचा कोपरा, हां, आता हा कोपरा अग्नेचा म्हणजे कोणाचा, मुलीचा किंवा आईचा, आणि हा कोपरा म्हणजे घरमालकांचा, बरोबर की नाही. आता मुलगा आणि वडिलांचा पटत नसेल तर ह्या दोन कोपऱ्यांमध्ये दूषित आहे. हां, मुलगी आणि आईचं पटत नसेल तर ह्या कोपऱ्यांमध्ये दूषित असेल तर तसा प्रकार इथे घडू शकतो. किंवा कोणाचंच कोणाशी पटत नाही तर हा देखील कॉर्नर जो आहे वायव्याचा तो देखील मग त्यात साथ देतो, कळलं की नाही. म्हणजे आपण पाहतो की अगदी साधा हा ग्लास इथे का ठेवला, यावरनं मोठे वाद होत जे आमच्या घरामध्ये होता त्यांची घरं अशी असतात, कळलं की नाही. त्यामुळे काय होतं की या वादाला आपलं घरच कारणीभूत असतं. आणि या आपण म्हणतो ना की कोपरा कोपरा कोपरा, ही कोपरेच फार महत्वाचे असतात, बरं का. अगदी खरं. त्यामुळे त्या कोपऱ्यांना सांभाळ लागतं. निश्चितपणे. सर, अशा प्रकारचे अनुभव सुद्धा तुम्हाला खूप येतच असतील ते सुद्धा मला ऐकायचे आहेत, पण त्याआधी वास्तू डॉक्टर या कार्यक्रमात घेऊया एक ब्रेक.
ब्रेक नंतर वास्तू डॉक्टर या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण माहिती जाणून घेतो आहोत वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांच्याकडून. सर, आपण बालक आणि पालक यांच्याबद्दल बोलतो आहोत. काय नेमक्या गंभीर समस्या भेडसावतात वेगवेगळ्या घरांमध्ये ते जाणून घेतो. आणखीन एक महत्वाचं म्हणजे की सर, अनेक घरांमध्ये ना मुलं राहतच नाही, म्हणजे त्यांचा पायच टिकत नाही, त्यांच्या पायाला जसं काही चाकं लागली आहेत अशा पद्धतीने ते बाहेर पळत असतात. सर, हे कोणत्या प्रकारच्या घरांमध्ये घडत असतं? काहीला काय होतं की घराच्या ना नैऋत्य दिशेमध्ये, ह्या नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिणेच्या मध्ये ना वास्तुदोष असतो. तिथे बघा ना की घरात आला ना की सारखं असं झोपून असं वाटतं, कुठे जावं असं वाटत नाही. काही काही बायका बघा, काय तुम्ही घरी यायला नसे पडून असता, किंवा काहींना तर घरात यावं असं वाटत नसतं. मग अशा घरातली मुलं घरात येतील का? नाही. बरं, काही घरामध्ये काय होतं की हा वायव्य जो दरवाजा आहे ना, पश्चिम वायव्याला किंवा उत्तर वायला, यांची मुलं भटकंतीर असतात. कारण चंद्र असतो ना, तो मुवमेंट म्हणजे हालचाल करत असतो, वायू तर चंचलता येते. आणि अशा घरातली मुलांना मग ते त्रास होतात. मग आपण म्हणतो की घराला पायाला म्हणजे पायाला चाकर लागली, ती त्याच्यामुळे होतात. बरं, ह्याला ईशान्य कोपरा देखील ह्यामध्ये दूषित म्हणजे हात असू शकतो. ह्याच्या आणि हा हे कॉम्बिनेशन, हे आणि हे कॉम्बिनेशन, किंवा मग हे जर तीन कॉम्बिनेशन असतील, कुठला ईशान्य, अग्नी आणि वायू, मग ते बाहेर राहून वाम मार्गाला लागणे, हे देखील त्रास होतात. तर हे जे वास्तुदोष आहेत हे मुलांना भ्रमंतीवर ठेवण्यात देखील हातभार लावतो. अच्छा सर, आता जर मुलंच घरात नसतील तर अर्थातच पालक सुद्धा रागावणार, तापट होणार. फक्त पालकच नाही तर जी बालकं असतात, मुलं असतात, ते सुद्धा रागीट आपल्याला पाहायला मिळतात. हा जो सर तापटपणा वाढत जातो तो नेमका कशामुळे? कसं आहे, तामसीपणा त्याला म्हणतात, तामसीपणा है ना. तामसीपणा देतो कोण? तर मंगळ. ओ, आता मंगळाच्या जोडीला शुक्र जर झाला ना, तर या तामसीपणाचा कहर होतो. कळ की नाही? म्हणजे समजा इथे माझी पाण्याची टाकी आहे, आता सूर्य जेव्हा इथे येतो ना असा, बरं की नाही, तेव्हा किती वाजले असतात तुमच्या घड्याळामध्ये? एक दोन वाजले असतात नाही का? जेव्हा तो इथे येतो तेव्हा तीन चार वाजले असतात. आणि त्यावेळेला ह्या पोर्शन खूप तापट झालेला असतो, बघा गरम खूप होत असतो नाही का. मग ही तीक्ष्ण जी किरणं असतात ना, ही समजा ह्या घरामध्ये अशी वास्तुदोष, इकडचा दरवाजा असेल किंवा हा कट असेल आणि तो पोर्शन ओपन असेल किंवा पाण्याचं ठिकाण असेल ते, तर तिथे ना तामसीपणा खूप वाढतो. म्हणजे अक्षरशः शुल्लक गोष्टींना खूप गरमागरमी होते त्यांच्या घरामध्ये. आणि मग त्यांच्या गरम म्हणजे म्हणतो ना आपण की राग माणसाला आंधळं बनवतो, त्यांच्यातून अनेक दुसरे कृत्य घडून येऊ शकतात. हा तर वास्तुदोषामुळे त्रास. सर, असं कुठलं उदाहरण आहे डोळ्यांसमोर जे पटकन आता आठवतंय तुम्हाला? हो ना, एक नावाजलेले वकील होते पुण्यातले. बरं, त्यांचा एक जो मुलगा होता धाकटा, तो इतका लाजवड होता 10वीपर्यंत. आणि तो थोडासा काय आला 10वीला, थोडासा म्हणजे प्रोग्रेसिव्ह असताना म्हणजे खाली आला, कमी मार्क्स पडले. त्यानंतर थोडंसं म्हणजे तो घरातून बाहेरही पाय काढायचा नाही. त्याच कालावधीत त्यांनी एक बंगला बांधला होता आणि त्या बंगल्यामध्ये शिफ्ट झाले. त्यानंतर जे काही त्यांच्या हातून घडलं हे त्यांना पण त्याच्यावर विश्वास नव्हतं. म्हणजे काय झालं होतं की थोड्या दिवसांनी तो ना कॉलेजला जाईनसा झाला, आणि कॉलेजला न जाता तो मित्रांबरोबर भटकंतीवर राहिला. बरं, नंतर अशा एका दंगलीमध्ये त्याचा हात, म्हणजे म्हणतो ना आपण छोटीशी दंगल झाली त्या शहरामध्ये, त्यामध्ये म्हणजे त्यापासून सापडला म्हणजे. आणि त्यानंतर त्याला अटक वॉरंट निघालं. बरं, ते तर झालं. त्यानंतर एक तिथे कॉलेजच्या समोर त्यांची काहीतरी मित्रांची मारा मागली, हा तिथे सोडवायला म्हणून गेला, परंतु ह्याच्यावर तो आळा आला. तर हे जे प्रॉब्लेम्स होतात आणि त्यामुळे त्या वकिलांची नाहक बदनामी झाली होती, तर हिथे देखील त्यांचा प्रॉब्लेम होता. तर हे अशी या घटना, म्हणजे आपण म्हणतो ना की खूप एका लेवलला असतो आणि फार डाऊनफॉलला येतो, तसा काही प्रकार पण होतो. बरोबर. हे तर सर म्हणजे कठीणच आहे, म्हणजे अशक्य वाटतं, कारण एक लाजाळू मुलगा आणि तो अशा थराला जाऊ शकतो, म्हणजे विश्वास बसणार नाही. पण तुम्ही तो स्वतः अनुभव घेतलेला आहे सर. आता लाजाळू इतका होता की घरात बाहेर पडतात, पण तो रात्री रात्री बाहेर राहायला लागला. बापरे. म्हणजे तो रात्री आई वडील 12 वाजता झोपल्यावर तो घरातून बाहेर पडायचा, सकाळी 6 लाच येतो घरात. बापरे. तरुणांमध्ये सर हे प्रमाण जरा जास्त पाहायला मिळतं. ते कधी? तर ते जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा, की ते दिवसाची रात्र करतात आणि रात्रीचा दिवस करतात. पण त्यातही काहींना यश येतं, काहींना अपयश येतं. तर अशांसाठी काय सांगाल? प्रेमाचा कोपरा म्हणजे शुक्राचा, हा अग्नेय कोपरा. बरं की नाही? बरं, हा तुमचा जर वास्तुदोष असेल यामध्ये, बरं की नाही, तर माणसं सहज प्रेमात पडतात. म्हणजे अगदी ह्यांना ना आपल्या घरातल्या लोकांचा व्हॅल्यू कमी असतो, पण बाहेरचा काही एखादा म्हणाल ना की लगेच त्याचा विश्वास होतात. आणि बाहेरच्या व्यक्तीची छाप यांच्या मनावर लवकर पडते, त्यामुळे ते सहज कोणाच्याही प्रेमात पडतात. जर इथे जर दोष असेल मग यांची फसवणूक होते. अच्छा. कळ की नाही?
म्हणजे प्रेमात फसवणूक होणं किंवा लग्नात फसवणूक होणं हे जे प्रकार आहेत हे या दोन बाबतीत घडतो. सर खरं तर तुम्ही बोलता बोलता आणखीन एक मला विषय दिलेला आहे. मी म्हटलं ना की वेगळ्या विषयांना आता सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणता विषय दिलाय? कोणता? तो म्हणजे की आता प्रेमात कशी फसवणूक होते किंवा लग्नात कशा पद्धतीने फसवणूक होते आणि प्रेक्षकांच्या मनात सुद्धा हे प्रश्न आहेत. कारण अनेक प्रेक्षक सर यातून गेलेले आहेत किंवा मला असं वाटतं की तेथून जाऊ नयेत. तर त्यांना आपण अवेअर करणं आपलं महत्वाचं काम आहे. कारण आपण वास्तू डॉक्टरचा एवढा छान एपिसोड करतो. प्रश्न घेऊनच या. पण सर तेव्हा मात्र तुम्ही तयारीत या. बापरे. कारण वेगळे विषय म्हटल्यावर माझे प्रश्न सुद्धा तसे असणार. ठीक आहे, पुढच्या वेळेला तयारी करून हेल्मेट वर घालून. निश्चितपणे निश्चितपणे सर धन्यवाद. तुम्ही आता या वास्तू डॉक्टरच्या एपिसोड मध्ये आलात आणि एवढ्या छान प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल खरंच आभारी आहे. पण आता मात्र आपल्याला इथेच थांबायचंय. पुन्हा भेटायचंय आपल्याला वास्तू डॉक्टरच्या पुढच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार. गेले 2-3 वर्ष माझ्यावर असे काही प्रसंग आले पूर्णपणे मी कोलॅप्स झालो होतो. परंतु अगदी योगायोग म्हणा किंवा काय गेल्या जन्मीची काही पुण्यही असेल माझ्या आईवडिलांची काही पुण्यही असेल की डॉक्टर महेश सुर्वे आणि माझा एक संपर्क झाला एका ठिकाणी आणि त्यानंतर मी डॉक्टर महेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझी म्हणजे आयुष्य त्या मार्गाने मी चालायला सुरुवात केली. आणि गेल्या 3 वर्षामध्ये की माझ्या आयुष्याला एवढी काही मोठी कलाटणी आली की जे काय मी अगोदर घालवलं होतं त्याच्या कैक पटीने मला 3 वर्षामध्ये मिळालं आणि याबद्दल मी खरोखर डॉक्टर महेश सुर्वे यांचा अत्यंत आभारी आहे. तुम्हाला जर अशा समस्या असतील तर आमच्याशी संपर्क साधा.